देश के अनेक राज्यों में कोरोना के मरीजों की संख्या बढ़ रही है, जिसके चलते रेमडेसिविर की कालाबाजारी भी अपने चरम पर है। इसी बीच अकोला पुलिस ने रेमडेसिविर की कालाबाजारी कर रहे 4-5 लोगों को गिरफ्तार किया है। पुलिस ने उनसे 3 रेमडेसिविर जब्त किए। एक रेमडेसिविर इंजेक्शन की वो 25,000 रुपए में बेच रहे थे। इस संदर्भ में अकोला उप जिला पुलिस अधीक्षक मोनिका राउत ने अधिक जानकारी साझा की। कोविड-19 अनुषंगाने जो वाढता प्रादुर्भाव आहे हा लक्षात घेत असता रेमडेसिविर हे औषध प्रभावीरित्या काम करत आहे असं लक्षात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्याची मागणी वाढली होती। मागणी वाढल्यानंतर बऱ्याच जणांनी त्याचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केला होता। काही टीम अकोला पोलीसच्या लक्षात आल्यानंतर आम्ही गुप्त बातमी ह्याच्यामध्ये काढली आणि एक रॅकेट या ठिकाणी उघड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये एक मेडिकलचं नाव समोर आलेलं आहे। साधारणतः 3 ते 4 आरोपी याच्यामध्ये आता चौकशी कामी ताब्यात घेतलेले आहेत। तर जो काही अकोला पोलीस दलाने ही जी कामगिरी केलेली आहे ह्याच्यामध्ये खरोखरच चांगल्या पद्धतीने एक यश हाते आलेलं आहे। हा जो काळा बाजार आहे हा रोखण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस दल हे नेहमी कार्यरत राहणार आहे आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडून कामगिरी होणार आहे। सध्या आमच्याकडे 3 इंजेक्शन जप्त झालेले आहेत। अजून पुढील चौकशी चालू आहे, तपास चालू आहे, त्याच्यातून मोठं रॅकेट हातामध्ये आमच्या लागणार अशी शक्यता आहे।